नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता घेऊयात पश्चिम महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा टॉप हेडलाइन्स मधून। नव महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज कराड येथील प्रीती संगमावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सहकार पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली। लव जिहादचा कायदा महाराष्ट्रात व्हावा अशी मागणी भाजपाकडून होत असताना भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याला कडाडून विरोध केलाय। मुले संज्ञान झाल्यानंतर त्यांनी कोणाशी लग्न करायचं ही तरतूद कायद्यात आहे, कायदा मोडून त्याला केराची टोपली दाखवू नका, काही ठिकाणी जाणून बुजून हे सर्व घडवून आणलं जात असल्याचा आरोप देखील आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी केला। कवी मनाचे नेते बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने चौफेर राजकीय फटकेबाजी केली आहे। यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चंपा म्हणून खिल्ली उडवली आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत दोष काढला। खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कराडगोटे येथे सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलंय। नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। याप्रसंगी पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। शासनाने धार्मिक स्थळे खुली केली असली तरीही धार्मिक स्थळांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचं पालन होत नाही। धार्मिक स्थळी होणाऱ्या गर्दीला तिथल्या व्यवस्थापनाने मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचा आग्रह करावा, गर्दी होणार नाही याची दक्षता देवस्थान प्रमुख तसेच ट्रस्टने घ्यावी असं आवाहन सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलं आहे। सातारा जिल्ह्यात आज 248 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले, तर 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे। महाबळेश्वरमध्ये सुभाषचंद्र बोस चौकात काही अज्ञात चोरट्यांकडून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झालाय। शहराच्या मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकात चांगलीच खळबळ उडाली आहे। सातारा जिल्ह्यातील मारुल हवेली जवळील गांधी टेकडी नजीकच्या रानात 1.5 वर्षाची बिबट्या मादी सापडल्यानं पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं। ती मादी आजारी आहे असं समजताच तिला कराड येथे हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान या बिबट्या मादीचा मृत्यू झाला। राज्यपाल कोट्यातून आमदार नियुक्तीचं राजकारण सुरू असतानाच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 12 सदस्यांची यादी राज्यपालांना दिली आहे। कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक या विविध क्षेत्रातील सदस्यांना सन्मान मिळावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीच्या पाठीशी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी या तिघांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे सरकारला काहीही होणार नाही, आम्ही मजबूतीने उभे आहोत असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलंय। त्याचबरोबर आम्ही स्वप्न पाहत नाही तर कृतीही करून दाखवतो असा टोला त्यांनी यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावलाय। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज।